स्पष्ट करा, आपण बोलता बोलता तीन वेळा असं म्हणालात की हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख हे नाव मध्ये असणार आहे की नाही? हे भास्कर जाधवजी आपण बरोबर म्हणाले की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी यांचं तैलचित्र लावण्याचा निर्णय आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी केलाय. घोषणा. मला सर्वसन्मान्य सदस्यांना हे सूचित करताना अतिशय आनंद होत आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आपण विधान भवन मुंबई येथील मध्यवर्तीय सभागृहात बसवित आहोत. या तैलचित्राचा अनावरण सोहळा हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंती दिनी म्हणजे सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता मध्यवर्तीय सभागृह विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व सन्मान्य सदस्यांनी या संस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. माहे ऑगस्ट 2022 पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस जी यांनी असे तैलचित्र बसवण्यासंदर्भात माझ्याकडे निवेदन केले होते. त्या अनुषंगाने याबाबतची कारवाई तातडीने करण्यात येईल असे मी या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे समारंभपूर्वक झळकणार आहे. आपणा सर्वांची या प्रसंगी उपस्थिती प्रार्थनीय आहे. करा, आपण बोलता बोलता तीन वेळा असं म्हणालात की हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख हे नाव मध्ये असणार आहे की नाही हे मला कळलं पाहिजे. कारण तीन ठीक आहे, कार्यक्रमाच्या वेळेला आपण ते योग्यरित्या घेऊ. आता पुढे जाऊ. चला, आज खर तर आपलं हृदयापासून मनापासून अभिनंदन माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, एक मिनिट बसून ऐकून तर घ्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे यासाठी अभिनंदन. की भास्कर जाधवजी आपण बरोबर म्हणाले की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी यांचं तैलचित्र लावण्याचा निर्णय आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी केलाय आणि सभागृहांनी त्याचं अभिनंदन केलं यासाठी पाहिजे अध्यक्ष महाराज की स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामध्ये एक शूरता होती, वीरता होती, हिंदुत्वाची प्रखर भावना होती आणि विधिमंडळाच्या या केंद्रीय सभागृहात आपण हे तैलचित्र लावतोय. तुमचं कितीही अभिनंदन केलं तरी कमी आहे. फक्त खंत एवढीच आहे की हे तैलचित्र मागील 2 वर्षात जर लागलं असतं तर मनापासून आनंद झाला असता. पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने पुढचं कामकाज घेऊया.